झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। व्यक्तीच्या अस्तित्वाशिवाय समाजाची कल्पना व्यर्थ आहे। जिथे समाजाने व्यक्तीला अस्तित्व प्रदान केलंय त्याच ठिकाणी सामाजिक अनेक समस्यांनी जन्म घेतलाय। माणसाच्या या समस्यांचे निवारण करण्याचे काम समाजसेवक करत असतात। आज आपण अशाच एका समाजसेवक व्यक्तीला भेटणार आहोत। शिक्षण प्रवाहापासून दूर असलेल्या, विकासापासून वंचित असलेल्या, पारंपरिक व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या शिकलीकर समाजामध्ये यांचा जन्म झाला। पुण्यातील हडपसरमधील बच्चूसिंह टाक हे नाव सगळ्यांनाच ठाऊक आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान ही त्यांची ओळख आहे। त्यांनी केलेलं काम पाहून सगळ्यांच्या संघावर शहारी येतील। हजारो मृतदेह सोडल्याचे आणि आपत्तीमध्ये सापडणाऱ्या प्रत्येक जीवाला जीवनदान देण्याचे काम त्यांनी हाती घेतलंय। याच कार्याबद्दल त्यांना पुदुच्चेरीतील साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे। अशाच व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत। नमस्कार। नमस्कार। झूमो न्यूजमध्ये तुमचं स्वागत। तर आपण पहिल्याच प्रश्नाकडे वळूयात। तुम्हाला समाजकार्य करण्याची आवड केव्हापासून लागली आणि ती कशी? मी मला 25 वर्ष झालेत समाजकार्याची करायला मी सुरुवात केली, गेले 25 वर्ष। आणि मला समाजकार्य करण्याची आवड का लागली की आमचे चुलते होते ते पाण्यात पडले होते आणि ते जे दुःखाचं वातावरण काय ते आम्हाला माहिती होतं, कारण की ते भेटत नव्हतं, भेटत नव्हतं। मग 4 दिवसानंतर ते आम्हाला भेटलं। भेटल्यानंतर मग ते आमच्या घरात कुठेतरी दुःखाचं वातावरण होतं ते शांत झालं थोडंसं, की बाबा माणूस गेल्यानंतर ते भेटणं खूप गरजेचं असतं। मग असं सतत 4 दिवसांनी आम्हाला ते भेटल्यानंतर मग मनात आणलं की बाबा आपलं माणूस गेलं की दुःख आपल्याला असतं, असं अजून इतर लोकांचे जातात की त्यांनाही आपण मदत केली पाहिजे, असं आज 25 ते 26 वर्ष झाले हे कार्य मी करत आहेत। मुळा मोठा कालव्यालगत पुणे शहरापासून ते हडपसरपर्यंत नागरी विकास हा झपाट्याने झालाय। तर या कालव्यामध्ये खूप सारे लोक मृत्युमुखी पडले, कित्येकांचा जीव गेला, तर तुम्ही कित्येकांचा जीव वाचवला आणि कोणकोणत्या अशा घटना आहेत? मी कमीत कमी 5.5 ते 6 हजार डेड बॉडे काढून पोलीस व नातेवाईकांना दिलेले आहेत आणि 225 ते 225 आसपास मी लोकांचे जीव वाचवले आहेत। त्यात गाडी घसरून पडलं, कोण लेडीज धुणे धुवायला गेली ते पडले, तसंच वेळोवेळी कुठे अपघात झालं तरी तिथं आम्हाला आता बोलवलं जातं आणि रोड अपघात असो, रोड ॲक्सिडंट, रेल्वे ॲक्सिडंट, तसंच जळीत कांड असो या कुठं बिल्डिंग कोसळली, त्यातून 200 ते 250 लोक मी वाचवले आहेत आणि 5.5 ते 6 हजार डेड बॉडी काढून पोलीस व नातेवाईकांना दिली आहेत। तुम्ही गेल्या 15 वर्षांपासून शहीद भगतसिंह जीव रक्षक फाउंडेशन आणि भारतीय शीख लीकर संघटनेच्या माध्यमातून काम करत आहात, तर या संघटनेमार्फत तुम्ही कोणकोणत्या आणि कशा प्रकारची कार्य पार पाडली आहेत? आम्ही एक विचार केलं की बाबा चला, सगळे समाजांच्या संस्था आहे, सगळ्यांची संघटना आहे। मग आम्ही एक विचार केला की नाही बाबा, आपली समाजाचं एक कुठेतरी संघटना व्हावी, त्या माध्यमातून आपण समाजाला पण न्याय देण्याचं काम करून समाजालाही प्रभावित आणण्याचं आम्ही काम करू। असेच गेले 15 वर्षापासून प्रत्येक शिकलीकर समाजाचे ज्या वेळेस त्यांच्यावर अन्याय झालं व त्यांना काय गरज पडली या शिकलीकर संघटनेच्या माध्यमातून आम्हाला त्यांना न्याय देता आलं, मी देत आलो आहे। आणि तसेच गेले 15 वर्षात एक आम्ही समाजाला उठणं बसण्याचं ठिकाण नव्हतं असं एक गुरुद्वारा तयार करून समाजाचे प्रश्न त्यातनं सोडण्याचं काम आम्ही तिथं करत आहोत। आणि शहीद भगतसिंह जीवन रक्षक फाउंडेशनच्या वतीने एकच समाज नाही, प्रत्येक समाजाचे आम्ही वेळोवेळी आणि समाजोपयोगी काम करत आलो आहे। ते जे रक्तदान शिबिर असू, वृक्षारोपण असू व गरीब विद्यार्थ्यांना कसं मदत मिळेल त्यासाठी आम्ही समाजाच्या व संघटनेच्या माध्यमातून काम करतो आणि अजून पुढेही काम हे चालू आहे आमचं। या दोन्ही संस्थांची सुरुवात कधी आणि कशी झाली? हे संस्थेची सुरुवात 2004 पासून मी चालू केली, गेली आता 15-16 वर्ष झाले आम्ही आत्न काम करतोय। अच्छा, तुम्ही गेली 25 वर्ष हे काम करत आहात, तर तुम्ही जेव्हा या कार्याला सुरुवात केली
तेव्हाच्या सामाजिक समस्या आणि आत्ताच्या सामाजिक समस्या यामध्ये काय तफावत जाणवते? खूप तफावत जाणवती. ज्यावेळेस मी पहिले काम करत होतो 25 वर्षापूर्वी, कोणाची डेड बॉडी काढून द्यायचो, कोणाचं जीव वाचवायचो, तर त्यावेळेस डेड बॉडी काढली की लोक घाबरत होते की बाबा ह्यो डेड बॉडी काढतो ह्याच्याबरोबर कोणी दोस्ती करू नका, याला जवळ करू नका. कारण का की आपल्याला काहीतरी त्यातनं होईन, किंवा भूत लागन, किंवा कुठला आजार होईन, नाही का? कोणाबरोबर माझ्याबरोबर दोस्ती करत नव्हते, कोणाचे मित्राला आमचे पाठवत नव्हते की बाबा तुम्ही ह्याच्यापाशी जाऊ नका. कारण का की हे बॉडी काढतोय, त्याला काय झालं की तुम्हाला त्याचं काहीतरी होईन. हो, मग जसं लोकांना कळत गेलं की नाही बाबा हे काहीतरी आता चांगलं काम करतोय हळूहळू, नाही का? मग आत्ताचं 2004 नंतरचा दृष्टिकोन माझ्याकडं बघण्याचं ते वेगळं आलं. कारण की ज्यावेळेस ससूनमधनं मुंडकं गायब झालं होतं की एक व्यक्तीला मेलं म्हणून त्याला पोस्टमार्टम करून ठेवलं होतं, आणि काही लोकांनी पोरांनी त्याचं मुंडकंच कापून नेलं. आणि ते जे घरचे ते बॉडी घेत नव्हते. कारण का की त्याला मुंडकंच नव्हतं. ते म्हणले जसं आमचा माणूस होतं गेलंय तसंच आम्हाला द्या, नाहीतर आम्ही या बॉडीला हात पण नाही लावणार आणि घेणार पण नाही. मग असं 3-4 दिवस कमीत कमी आंदोलन चालू होते, पुन्हा बंद व्हायची वेळ आली होती. आणि काही समाज सेवक उपोषणाला आंदोलनालाही बसले होते. मग कळलं की बाबा एक बॉडीचं मुंडकं पाण्यामध्ये येतो आहे वाहत. ते मला कळलं, काही नागरिकांनी मला सांगितलं की एक मुंडकं वाहत येतो आहे, की मी तसंच गेलो ते मुंडक्याला काढलं. काढल्यानंतर पोलिसांना खबर दिली, पोलीस आले तिथं. पोलिसांनी पाहिल्यानंतर खूप लोकांनी माझं कौतुक केलं की बाबा तू खूप चांगलं काम केलं आहे, नाही का? ह्याच्यामुळं तुझं कुठंतरी मान सन्मान झालं पाहिजे, तुला पण लोकांनी मदत केली पाहिजे, तुलाही लोकांनी बोलून नाही का सन्मान केला पाहिजे. मग तेव्हापासनं लोकं माझ्याबरोबर जुडायला लागले, लोकं माझ्या मदतीला पण यायला लागले, आणि पोलीसही मदत करायला लागले. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही कोणाला आदर्श मानता आणि का? मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून शहीद भगतसिंगांना माझा आदर्श मानतो. कारण की त्यांनी देशासाठी बलिदान दिलं होतं, ते शहीद झालते. आम्ही देशासाठी बलिदान तरी नाही देऊ शकत, पण देशामध्ये राहून देशाची सेवा तरी करू शकतो. कारण का की माझंही शिक्षण नाही झालेलं, म्हणून मला आर्मी जॉईन, मला पोलीस जॉईन नाही करता आलं, या कुठली, जेणेकरून की मी देशासाठी काही करू शकतो. पण देशामध्ये राहून आपण देशासाठी सेवा तरी करू शकतो, म्हणून त्याला आम्ही भगतसिंगला आमचा आदर्श मानतो. तुम्ही अनेक प्रकारची समाजोपयोगी आणि जीवरक्षक कार्य केली, त्याबद्दल तुम्हाला अनेक असे पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मागच मला महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब दलित मित्र म्हणून पुरस्कार दिलं. तसे आत्ता गेल्या 2 महिन्यापूर्वी मला साऊथ अमेरिकन युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट पदवी दिली. आणि असेच जे आपले पुणे हडपसरचे जे संस्था आहेत, जे आपले पुढारी आहेत, जे नेते आहेत, त्यांनी मला खूप मान सन्मान दिलं वेळोवेळी बोलून. त्याबद्दल मी सर्व हडपसर व पुणे नागरिकांचे आभार मानतो. आणि तुमच्या या कार्यातील एक चांगला आणि एक वाईट अनुभव कोणता? चांगला म्हणजे की ज्यावेळेस मी पूर्वी काम करत होतो, डेड बॉडी काढत होतो, लोकांना वाचवत होतो, त्यामध्ये मला असं कोणच जवळ करत नव्हतं. ज्यावेळेस मी ससूनमधलं मुंडकं काढून दिलं, त्यावेळेस प्रशासनाला मदत केली, तेव्हापासून माझं कौतुक खूप झालं. आणि मला खुशी वाटली की चला बाबा आज मी गेले 25 वर्ष काम करतोय. ज्यावेळेस 2006 गोष्ट आहे ती, त्यावेळेस मुंडकं काढून दिलं, त्यावेळेसपासून मला प्रशासन, पोलीस व ज्यांच्या घरात घटना घटायची ते लोक बोलवत होते. नाही तर पहिले काय होत होतं की बाबा हे मुर्दा काढतोय ह्याला आपण का बोलवावं, हे प्रेत उचलतो ह्याला जवळ नाही करावं. खुशी हे वाटली की नंतर मला एवढे फोन यायला लागले लोकांचे की बाबा तुझा मी सन्मान ठेवतोय आज तू आमच्या इकडे. असं सतत माझं सन्मान व मला बोलून घरी चहा पाणीला बोलवायला लागले, सगळं मला मदत करायला लागले. आणि दुःखद वाईट गोष्ट म्हणजे एवढी झाली की त्यात थोड्या दिवसांनी माझे दाजी होते सक्के, ते कॅनलच्या कडेला राहत होते. आणि ते रात्री उठले आणि कॅनलच्या कडेला
टॉयलेट करण्यासाठी गेले आणि ते त्यात पडले. पडल्यानंतर कमीत कमी 5 दिवस शोधत होतो त्याला. मी एवढं लोकांना जीव वाचवतो एवढं लोकांचं डेड बॉडी काढून मी नातेवाईक पोलिसांना मदत करते, पण माझ्यावर एवढी दुःखद गोष्ट घटना घडली की माझ्या घरातले व्यक्तीच मी त्याला शोधू शकत नव्हतो. कारण की एवढ्यापेक्षा दुःखद घटना माझ्याबरोबर हे घडली की मी मला त्या गोष्टीचं एवढं दुःख झालं की मी ते सांगू शकत नव्हतं. कारण घरच्यांची आशा सगळी माझ्यावरच होती की बाबा आज गेले आत्ता आणणार जाऊन नाही का, कारण की यांनी लाखो हजारो बॉडी काढलेले आहेत, तर ह्याला स्वतःचे दाजीची बॉडी काय भेटू शकत नाही. ती आम्हाला शेवट 5व्या दिवशी यवचेपाशी भेटली. फार ती विच्छिन्न अवस्थेत होती, फार सडली होती. त्याच्यापेक्षा दुःख म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये कोणालाही सांगू शकत नाही आणि ते बोलूनही दाखवू शकत नाही किती मोठी दुःखद घटना. या संस्थेमार्फत तुम्ही आणि म्हणजे तुमच्या संस्थेची वाटचाल पुढे काय असणार आहे? आमची संस्थेची वाटचाल हेच असणार आहे की कोण गोरगरीब असन या कोण दुःखित लोक असन त्यांना मदत कशीत कशी करता येईल, त्यांना न्याय कशेत कसे भेटन, ते आम्ही पुढची वाटचाल करणार. आणि आमची समाजाला पुढं न्याय व पुढं परवानत आणणे तर अजून आम्ही ते विचार करणार आहे की त्यांचं अजून जागतिक पातळीवर सगळ्यांनी विचार केला पाहिजे. शीख शिकलीकर समाजाचं पण की ते कुठंतरी चांगले त्यांचे मुलं शिकले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे, असे दृष्टिकोन आमची संस्थेची व शिकलीकर समाजाची संघटनेच्या वतीने वाटचाल राहणार आहे. असं ऐकण्यात आलंय की सांगलीतल्या पूरग्रस्तांना तुम्ही वाचवलंय, तर त्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल? मला एक दिवस फोन आला की सांगली सातारा कोल्हापूरला महापूर आलेला आहे, तर तुम्ही येऊ शकता का? आम्ही म्हणलं हो, पण आम्हाला तुम्ही रूट सांगा, कारण की सगळे रूट बंद होते त्यावेळेस. जे पण आम्ही रूट विचारायचो लोकांना, नाही का आम्हाला असं असं मदतीसाठी जायचं आहे की कुठले रूटने गेलं पाहिजे, तर कोल्हापूरचं रूट पूर्ण बंद होतं, सोलापूरवरनं पंढरपूरवरनं पण इकडे येतो ते रूट बंद होतं. मग काय आपल्या मित्रांनी आम्हाला मॅपवर ते लोकेशन पाठवलं की तुम्ही या रूटवरनं या की तुम्हाला लवकर पोचता येईन. आम्ही तत्काळच कुठली सणाची न पर्वा करता मी व माझ्या टीमला संघ घेऊन नाही का सांगलीला पोचलो. सांगलीला पोचल्यानंतर आम्ही पाहिलं की फार भयानक परिस्थिती होती की खूपच असं महापूर होतं की फार लोकांची फार खूप हानी होत होती. काही कळलं की बाबा की 1 ते 2 बोटं पण पलटी झालेत की एवढं महापूर आलेलं आहे तिथं. मग आम्ही सगळे आपली टीमला घेऊन तिथं जाऊन पाहिलं की बाबा नाही हे तर खूप भयानक परिस्थिती आहे. मग आम्ही तिथले मित्र होते ज्यांनी आम्हाला बोलवलं होतं त्यांनी आम्हाला तिथले प्रशासन व कलेक्टरांना भेट घालून दिली. मग आम्हाला तिथं त्यांनी 15 बोट दिले. आम्ही 2 दिवस सतत तिथं कमीत कमी 1000 लोकांना तिथनं महापुरातनं काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोचवत होतो. आणि असं करून आम्ही 2 दिवस तिथं राहून 1000 लोकांचे जीव वाचवले. तसेच कितीतरी प्राण्यांचंही आम्ही तिथं जाऊन बाहेर काढून त्यांचे जीव वाचवलं. असं करून आम्ही 2 दिवस तिथं राहून जेव्हा पाणी ओसरलं खाली आलं, मग त्यावेळेस प्रशासन आम्हाला म्हणलं की आम्ही त्यांना विचारलं अजून थांबायचे असेल तर आम्ही थांबून इथं मदत करू, पण ते म्हणले नाही आता पाणी कमी झाले आता तुम्ही जाऊ शकता नाही का, आता आम्हाला कधी मदत लागली तर आम्ही तुम्हाला फोन करू. अजूनही आम्ही आवाहन करतो झूम चॅनलच्या माध्यमातून की असंही कुठे आपत्ती आली कुठेही महापूर आलं आमचं आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तिथं येऊन निस्वार्थीपणे काम करू. आणि किती जेवढं आम्हाला लोकांची सेवा करता येईल आम्ही तेवढं करू. आणि तुम्ही एक प्राणी मित्र असल्याचं पण आम्ही ऐकलं आहे, तर प्राणी मित्र नाही आहे पण प्राणींचं जे आपले नदी आहे कॅनेल आहे या विहीर आहे असे ठिकाणी येऊन काही मुख्य जनावरं पाणी प्यायला जातात. मग ते काय होतं त्यावेळेस त्यांचे पाय घसरून ते पाण्यामध्ये पडतात. त्यानंतर शेवट जीव हे जीवच आहे, माणसांचा असू जनावरांचा असू या पक्ष्यांचा असू हे जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आम्ही कॅनेलमधनं व नदीमधनं 1000 गाया म्हशी गाढवं असं काढून जे जे होते ते मालकांना सोपून आम्ही त्यांनाही जीवदान देण्याचे काम केलं आहे. इतर समाज कार्यामध्ये तुम्ही काय योगदान दिलं आहे? आम्ही 23 मार्च शहीद दिनानिमित्त भगतसिंग शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर असतं आमचं. आणि आत्ता गेले 2020 पूर्ण देशात रक्तदान शिबिर घेण्यात आलं आणि त्यात आमचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालं आहे. आणि तसेच आमची
ॲम्ब्युलन्स आहे एक जी पूर्ण पुणे शहरामध्ये मोफत चालते की बाबा कोणाचं व्यक्ती गेले या आम्ही जिथं पहिले डेड बॉडी काढत होतं ॲम्ब्युलन्स तिथं अवलंब होत नव्हती येत नव्हती कारण का की ज्यावेळेस आम्ही बॉडी काढायचो ती फार सडली गळलेली असायची त्यामुळं कुठलंही इतर ॲम्ब्युलन्सवाला ते घ्यायला तयार होत नव्हतं कारण की त्यांच्याही ते ॲम्ब्युलन्सवरती पोट असल्यामुळं त्यांचेही ते काय म्हणायचे आम्हाला सारखे की बाबा तुमचे बॉडी लय खराब असतात लय वास मारतो आळे असतात किडे असतात जर का आम्ही बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलो तर आमच्याकडे दुसरे कुठले कस्टमर व पेशंट बसत नाही कारण का की तुमची बॉडी ही गाडी बॉडीवर चालती मग आम्हाला त्या बॉडीपाशी तीन तीन चार चार पाच पाच तास बसायला लागायचे कारण का ते कोण बॉडी उचलायला तयारच होत नव्हते मग पोलीस पण काही करू शकत नव्हते आणि आम्ही काही करू शकत नव्हते मग व आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही विचार केला की बाबा चला आपण एवढं करतोच आहे मग आपली संस्थेची एखादी ॲम्ब्युलन्स का असावं ना असावी मग आम्ही सगळ्यांनी एक प्रस्ताव ड्राव करून लोकांना सांगितलं सामाजिक कार्यकर्ते जेवढे होते की बाबा आम्हाला कोणी एखादी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली तर आम्हाला अजून सेवा करण्याची संधी भेटन व जे दुःखी लोक आहेत ज्यांची बॉडी कोण उचला येत नाही ज्यांचे परिवार दोन दोन तास तीन तीन तास थांबून राहतो जेणेकरून की ते सगळे लोक परेशान व्हायचे मग तसंच आम्ही सगळ्यांनी मिळून एक ॲम्ब्युलन्स घेतली आणि आज ते पूर्ण पुणे शहरामध्ये मोफत चालते की जेणेकरून कोणाकडनं एक रुपये न घेता आम्ही ते सेवा करतो आणि दुसरी गोष्ट कोण गोरगरीब असन या कोण रा माहीत होत नसन तरी आम्ही सगळ्यांना आव्हान केलं आहे कुठले जातीचं कुठले धर्माचं असू दे त्याचं काही लागलं तरी आमची संस्था खर्च उचलणार आणि ते जे रीतीरिवाजप्रमाणे आम्ही ते सगळं करून देणार आणि समाजामध्ये दिवसेंदिवस हे घडत असलेल्या घटनांना लक्षात घेऊन तुम्ही लोकांना काय सांगू शकाल काय संदेश द्याल लोकांना मला हेच संदेश द्यायचे की एखादी घटना आपल्यासमोर घडती तर आपण बघण्याची भूमिका न घेता व्हिडिओ शूटिंग न काढण्याची भूमिका घेता तात्काळ त्यांना मदत कसं भेटन ते आपण बघितलं पाहिजे आपण नाही मदत करू शकलो तरी आपण एक कॉल करू शकतो पोलिसांना कॉल करू शकतो 100 नंबरला ॲम्ब्युलन्सला फोन करू शकतो किंवा अग्निशामक दलाला फोन करू शकतो या आमच्यासारखे जसं जीवरक्षक म्हणून काम करतात लोक त्यांना तुम्ही फोन करू शकता की बाबा चला की आपल्यासमोर अशी घटना घडलेली आहे आपण मदत नाही करू शकत आपल्या माध्यमातून कशी मदत झाली तरी ते मदत तुमची होणार आहे मला हेच संदेश द्यायचे की लोकांना की हात जोडून विनंती आहे की आपल्यामुळे एक जीव वाचलं तरी ते खूप आहे कारण की त्याचं अख्खं परिवाराचं लक्ष त्याच्याकडे असतं बरोबर आणि शेवटचा प्रश्न तुम्ही एवढे डेड बॉडीज उचलले एवढ्यांचा जीव वाचवला तेव्हा ही हिंमत कुठून आली तुमच्यात की एवढं सगळं करण्याची किंवा कधी भीती नाही का वाटली असं नाही पूर्वी ज्यावेळेस करायचो मी त्यावेळेस खूप भीती वाटायची मग हळूहळू लोकांचे जे दुःख पाहिले मी की बाबा माझे भीतीपेक्षा लोकांचे दुःख ते खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी मी माझी भीती सोडून त्यांच्या दुःखात सामील होऊन त्यांना कसं मदत करता येईन ते मी प्रयत्न केले आणि माझे आज घरातले मी एकटंच नाही माझ्या घरातले 9 व्यक्ती काम करतात माझे 2 मुलं आहेत माझे 2 भावांचे पोरं आहेत माझे भाचे आहेत असं मी 9 जण हे काम करत आहोत समाज कार्य करत आहोत आणि पुढेही आम्ही असंही करत राहणार आहोत झुमॉनकडून तुम्हाला आणि तुमच्या संस्थेला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि झुमॉनमध्ये आला तुम्ही त्याबद्दल आभारी धन्यवाद झुमॉन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी